समर्थ श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 61। उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा। कल्प वृक्षाच्या खाली उभा राहून जर कोणी दुःख करू लागला तर त्याला दुःखच मिळणार। त्याप्रमाणे एखादा मनुष्य संतांकडे गेला आणि वाद करू लागला तर त्याला दुःखच भोगावे लागणार। निजध्यास तो सर्व तुटून गेला, बडे अंतरी शोक संताप ठेला। सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला। मनुष्य वादामध्ये पडला की त्याचे आत्मानुसंधान सुटून जाते आणि त्याच्या मनात शोक व संताप घुसतो। माझा तुझा असा भेद उत्पन्न झाल्याने मनाचे समाधान लोप पावते आणि खेदामुळे त्याचा निश्चय डळमळीत होतो। घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरी बोध सांडूनी वेवाद लागे। करी सार चिंता मनी कास खंडे, तया मागती देत मागता देत आहे उदंडे। ज्या मनुष्याच्या घरात कामधेनू आहे तो मनुष्य दुसऱ्याकडे ताक मागू लागला तर ते किती हास्यास्पद आहे। तसेच स्वतःजवळ अंतर्यामी परमात्मा असताना त्याचे ज्ञान मिळवायचे सोडून फुकट वादविवाद करीत राहणे हे हास्यास्पद आहे। आपल्या हाती चिंतामणी असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष, उत्कृष्ट काही न मागता काचेचे तुकडे मागितले तर ते उदंड मिळतील, पण त्याचा उपयोग काय? अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चिंती वसेना। अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना। जो फार अज्ञानी असतो त्याची बुद्धी स्थिर नसते, तो अत्यंत लंपट असतो, त्याच्या अंतकरणात राम वसत नाही। जो अत्यंत लोभी असतो त्याच्या मनाला कधी स्वस्थता लाभत नाही आणि जो अत्यंत विषय लंपट असतो तो लाचार जीने जगतो। नको दैन्य वाने जिने भक्ति ऊने, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दूने। धरी रे मना आदरे प्रीति रामी, नको वासना हेम धामी विरामी। भक्तिहीन असे लाचार जिने नसावे, जो अत्यंत अज्ञानी असतो त्याला नेहमी दुप्पट दुःख भोगावे लागते। म्हणून हे मना भगवंतांवर मनापासून प्रेम कर, ऐश्वर्यामध्ये लोळण्याची वासना धरू नकोस। नवे सार संसार आघोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे। जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान ह्या राग वाचे। हे मना, हा संसार मोठा भयानक आहे, हा असार आहे, हे तू स्वतः विचार करून शोध म्हणजे समजेल। संसार विषयमय आहे, विष खाल्ल्यास सुख कसे मिळेल, म्हणून रामाचे चिंतन कर। घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी। करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। मेघाप्रमाणे सावळा असणारा राम हा मूर्तिमंत लावण्य होय, तो मोठा धीर गंभीर असून महाप्रतापी आहे। संकट आले असता तो भक्तांचे रक्षण करतो, म्हणून पहाटेवेळी रामाचे चिंतन करावे। बडे आगळा राम कोदंडधारी, महाकाड विक्राड तोही थरारी। पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। मनुष्यधारी राम हा श्रेष्ठ सामर्थ्यशाली आहे, त्याच्या पुढे भयंकर असा महाकाड सुद्धा थरथरा कापत असतो। मग क्षुद्र मनुष्याचा त्याच्या पुढे काय पाड लागणार? म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे। सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्तिभावे भजावे तयाते। विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। भगवंत हा सुख आनंद देणारा आहे, तो भय निवारण करतो, म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने भजावे। विवेक धारण करून
अनासार सोडावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, सदा बोध बाधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. नेहमी मनापासून राम नाम घ्यावे, नित्य नेमाने नामस्मरण करणाऱ्याला संकटांची बाधा होत नाही. अहंकार आणि आळस सोडून द्यावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पावी जेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. ज्याच्या नामस्मरणामुळे मोठे मोठे दुःख नाहीसे होतात, ज्याच्या नामस्मरणामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि ज्याच्या नामस्मरणामुळे पुण्य संचय होतो, त्या रामाचे पहाटेचे वेळी नाम ध्यान घ्या करावे. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिनावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. भगवंतांचे नाम घेण्यास पदरचा पैसा खर्च होत नाही, मुखातून नाम घेण्यास कष्ट पडत नाही, म्हणून संसार रूपी भयंकर शत्रूला नामस्मरणाने जिंकावे यासाठी प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे. देहदंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित असे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. अनेक प्रकारच्या साधना करण्यामध्ये देहाला मोठे दुःख भोगावे लागते, नाम घेण्यामध्ये तसे दुःख भोगावे लागत नाही. प्रत्यक्ष शंकर प्रभू रामाचे चिंतन करतो, म्हणून प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे. बहुता परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. भगवंतांच्या प्राप्तीसाठी काही साधन करावायचे म्हटले तर फार अडचणी असतात. व्रते दाने उद्यापने करायची म्हटली तर पैसा लागतो, म्हणून दिनांचा दयाळू असलेल्या रामाचे स्मरण मनात करावे. पहाटेच्या वेळी मनात रामाचे चिंतन करावे, त्याला काही लागत नाही. समस्तांमध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वाव गातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये नामस्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे. हे जर पटल नसेल तर सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये पाहावे. श्रुती स्मृती पुराण संतांची वचने या सर्वांमध्ये नाम स्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. मनामधला अयोग्य संशय काढून टाकावं व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे. नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही. मने दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. जीवनामध्ये कर्ममार्गाचे आचरण होत नाही, धर्माचे पालन होत नाही, योग साधनाही घडत नाही, खरे तर भोगही घडत नाहीत आणि त्यागही घडत नाही. म्हणून राम नामावर माणसाने विश्वास ठेवावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्व अजीवांचे. करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण झाली की मनुष्य विरक्त बनू लागतो, तो निष्काम कर्म करू लागतो. सर्व जीव हे ब्रह्मस्वरूप असल्याचे त्याला ज्ञान होते. तो मनुष्य भगवंतांचे गुणगान करू लागला की भेदभाव नाहीसे होतात व सुख दुःख या द्वंद्वांच्या पलीकडे पोहोचतो. भगवंतांच्या कीर्तनामध्ये विश्वास जडला की असे घडते. अहोच्या ना राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, रुथा वाहने देह संसार चिंता. ज्या माणसाला रामाबद्दल विश्वास नाही,
त्या बिचाऱ्याला सर्व दुःखे भोगावी लागतात. प्रभु राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, तोच मोक्षदाता आहे, म्हणून देहाची व संसाराची काळजी करणे व्यर्थ होय. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा पुहली गेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. हे मना भगवंताबद्दलची भक्ती भावना ही पवित्र करणारी आहे. ती मनात बाळग आणि संसाराची चिंता करणे सोडून दे. माणसाच्या मनाला संसाराची भुरळ पडते व तो त्याला खरा मानू लागतो. पण जो संसार खरा नाही तो मनात धरून ठेवला तर फसकत होणारच. धरा धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते. सदा सदा विसरा त्या भरा दुर्भराते, करा नि करा त्या खरा मच्छराते. भगवान शंकराने ज्या श्रीहरीला आपल्या हृदयात धारण केले आहे त्या श्रीहरीला आपल्या मनामध्ये विराजमान करा, म्हणजेच हा कठीण असा भवसागर पार करता येईल. पोट पूर्णपणे भरले लौकिक गरजा पूर्ण करणे हे महाकठीण कर्म आहे. ते नेहमी विसरायला शिकावे आणि मत्सराचा निकराने नाश करावा. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ. पुढील भागात श्लोक क्रमांक 81 ते 100. धन्यवाद.